स्टडी पॉइंट मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 28 स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आलेले वेगवेगळ्या प्रश्नांचे आपण इथं सोडवत आहोत. तर त्यामध्ये दुसऱ्या पार्टमध्ये किंवा दुसऱ्या भागामधला पहिला प्रश्न आपला असा असेल की दोन संख्येतील फरक हा 215.6 आहे व मोठ्या संख्येला लहान संख्येने भागल्यास भागाकार 15 येतो, तर मोठी संख्या कोणती? तर आपल्याला जो काही डाटा दिलेला आहे किंवा जी माहिती दिलेली ती लिहा. दोन संख्या, तर पहिली संख्या मी तिला एक्स मानतो, म्हणजे मोठी संख्या मी एक्स मानतो. मोठी संख्या बरोबर एक्स आणि लहान संख्या बरोबर वाय, कारण आपल्याला कोणती संख्या दिलेली नाही त्याच्यामुळे आधी ती मानून घ्यावी लागेल. लहान संख्या वाय. आता काय दिले? दोन संख्येतील फरक. म्हणून एक्स वजा वाय बरोबर 215.6 हे असेल. आता दुसरी माहिती अशी दिली की मोठ्या संख्येला लहान संख्येने भागल्यास भागाकार 15 येतो. म्हणजेच एक्स ही मोठी संख्या आहे, तिला वाय या लहान संख्येने भागलं तर तुमचा भागाकार 15 येईल. तर आपण याचं जर रूपांतर केलं तर एक्स बरोबर 15 वाय अशी किंमत राहील. म्हणजेच एक्सची किंमत 15 वाय अशी आपण या समीकरणामध्ये टाकली तर आपल्याला उत्तर नक्कीच मिळणार आहे. तर एक्स बरोबर काय आहे? एक्स बरोबर 15 वाय. म्हणून आपण एक्स बरोबर 15 वाय ही किंमत टाकू. म्हणजे 15 वाय वजा वाय बरोबर 215.6. मग 15 वाय मधून वाय गेला तर आता 14 वाय. 14 वाय बरोबर 215.6. आता वाय ची किंमत काढायची तर वाय बरोबर 215.6 भागिले 14. 14 ने जर आपण या संख्येला जर भाग दिला तर उत्तर काय येईल आपलं पाहूया. तर आपलं उत्तर येईल 14 एक 14 किती उरले? तर 7 उरले. 14 पंचे 70, तर उरले 5 उरले आणि 14 चौक 56, तर उत्तर राहणार आपलं 15.4. म्हणजे वाय बरोबर तुमची किंमत असेल 15.4. तर आपण ही वाय ची किंमत आता या दिलेल्या समीकरणामध्ये जर टाकली तर तुमचं उत्तर असं राहणार एक्स वजा वाय बरोबर 215.6. तर वाय ची किंमत आहे 15.4, म्हणून एक्स वजा 15.4 बरोबर 215.6. आता एक्स बरोबर हे वजा इकडे गेल्यानंतर अधिक होईल, 215.6 अधिक 15.4 या दोन्हीची बेरीज जर केली तर ती उत्तर राहणार आहे 231. म्हणून एक्स ची किंमत आपल्याला मिळेल 231 आणि वाय ची किंमत मिळेल 15.4 आणि या दोन्हीचा भागाकार केला तर तो तुम्हाला मिळेल 15. एका गोलाचे घनफळ 0.288 पाय घन मीटर आहे तर त्या गोलाचा व्यास किती? आता मित्रांनो आपल्याला पाहावं लागेल हा एक गोल मानला तर घनफळ म्हणजे याच्या आतमध्ये जे काही मटेरियल आहे किंवा याच्या आतमध्ये जे काही भाग आहे त्याचा आपल्याला घनफळ काढायचंय. मग गोलाच्या घनफळाचं सूत्र असतं गोलाचे घनफळ बरोबर 4/3 πr³. आता आपल्याला घनफळ दिलेलं आहे त्याच्यामुळे आपण त्याची किंमत मानून घेऊया. 0.288 पाय हे गोलाचं घनफळ दिले, त्याचं सूत्र आहे 4/3 πr³. आता यामध्ये पाय आणि पाय सेम दिसतोय त्याच्यामुळे तो कट होणार आहे. 4/3 जर त्याचं रूपांतर केलं तर इकडे आल्यानंतर 3/4 होईल. मग आपण कसं लिहूया? 3/4 × 0.288 पाय तर कट झाले बरोबर r³. आता 4 ने जर आपण भाग दिला 288 तर जाईल का? तर नक्कीच जाईल. 4 × 7 = 28 आणि 4 × 2 = 8 म्हणजे उत्तर राहणार 0.72. आता 0.72 आणि 3 याचा गुणाकार करून पाहूया तर r³ म्हणजे r² बरोबर 3 × 0.72. 3 × 0.72 याचा गुणाकार करून पाहा तुम्ही तर 2/3 = 6 आणि 7/3 = 21 216 म्हणजे 0.216 बरोबर r³. म्हणजेच अशी एक संख्या मिळाली की जी घन स्वरूपात आहे. घन कशाचा तरी घन आहे तर 216 कशाचा घन आहे तर 216 आहे 6 चा घन. म्हणजे आर बरोबर आपल्याला 6 नाही मिळणार तर इथं किती शून्य दिसत आहेत? पॉइंट नंतर 1, 2, 3 घर आहे म्हणजे तुमचं उत्तर राहणार 0.6. म्हणजेच तुम्हाला त्रिज्या किती मिळालेली आहे? आर बरोबर काय आहे? त्रिज्या. तर त्रिज्या मिळालेली आहे तुम्हाला 0.6. परंतु आपल्याला त्रिज्या विचारली का? तर नाही, आपल्याला विचारलाय व्यास. मग व्यास काय असतो? तर व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो म्हणजे 2 × 3. मग व्यास किती मिळेल? तर व्यासाची किंमत असेल 2 × 0.6 म्हणजेच 1.2 मीटर ही आहे आपल्या व्यासाची किंमत.
ए वजा बी बरोबर 8, ए बी बरोबर 9, तर ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर काय? तर आपल्याला यामध्ये लक्षात घ्यावं लागेल, ए अधिक बी कंसाचा वर्ग या सूत्राची जर आपल्याला सोडवणूक करायची असेल किंवा सोडवायचं असेल तर हे सूत्र या पद्धतीने मांडता येतं. म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वजा बी कंसाचा वर्ग अधिक 4 ए बी या पद्धतीने आपल्याला ते मांडता येतं. तर ते कसं मांडता येतं ते आपण इथं पाहूया. ए अधिक बी कंसाचा वर्ग काय असतो? ए वर्ग अधिक 2 ए बी अधिक बी वर्ग. परंतु मी मांडणी कशी केली? तर मी मांडणी अशी केली, ए वजा बी कंसाचा वर्ग अधिक 4 ए बी. तर ही मांडणी या पद्धतीने कशी? तर ते पहा, ए वजा बी कंसाचा वर्ग म्हणजे काय? ए वर्ग वजा 2 ए बी अधिक बी वर्ग अधिक 4 ए बी. तर 2 ए बी मधून 4 ए बी मधून हे 2 ए बी वजा केले तर उत्तर काय राहणार? ए वर्ग अधिक 2 ए बी अधिक बी वर्ग. म्हणजेच याच सूत्राचं हे थोडस वेगळं रूपांतर आहे, ते डायरेक्ट या गणितामध्ये किंवा या प्रकारच्या गणितामध्ये आपल्याला वापरायचंय. ते का वापरायचंय? कारण ए बी ची किंमत पण दिलेली आहे आणि ए वजा बी ची किंमत दिलेली, म्हणून तसं वापरायचंय. मग आता ए वजा बी ची किंमत किती आहे? 8. म्हणून आपण इथं 8 घेऊया आणि 8 वर्ग करूया. अधिक 4 गुणिले ए बी ची किंमत किती दिलेली आहे? 9. म्हणून ए बी बरोबर किती मानूया? 9. मग आता 8 वर्ग किती झाला? 8 गुणिले 8, 88 64. अधिक 4 गुणिले 9, 9 चौक किती झाले? 36. तर 64 अधिक 36 याची जर बेरीज केली तर उत्तर राहणार 100. आणि हे जर वेगळ्या पद्धतीत विचारलं तर 10 वर्ग या पद्धतीने ते विचारलं जाऊ शकत. अयोग्य जोडी ओळखा. तर 3.5 डेकालिटर बरोबर 35,000 मिलीमीटर असे वेगवेगळे 4 पर्याय दिलेले आणि आपल्याला यातला अयोग्य पर्याय ओळखायचा आहे. तर आपल्याला सगळ्यात सुरुवातीला मापन आणि परिमाणातला एक तक्ता माहित पाहिजे, तो म्हणजे किलो, त्यानंतर हेक्टो, त्यानंतर आहे डेका, नंतर इथे तर लिटर किंवा ग्रॅम किंवा मीटर, हे तिन्ही परिमाणामध्ये येणार. त्यानंतर किलो, हेक्टो, डेका, लिटर, इथं येणार डेसी, इथे येणार सेंटी आणि इथे येणार मिली. तर यामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना गुणाकारामध्ये ती संख्या जाणार किंवा प्रत्येक ठिकाणी 10 पटीने प्रत्येक टप्प्यामध्ये वाढ झालेली आणि उजवीकडून डावीकडे जाताना 10 पटीने. तर या तक्त्यानुसार डावीकडून उजवीकडे जाताना 10 पटीने वाढ झालेली आहे आणि उजवीकडून जाताना 10 पटीने डिवाइड झालेले किंवा भाग झालेले त्याचे. तर सगळ्यात पहिला पर्याय पाहूया आपण, 3.5 डेकालिटर बरोबर 35,000 मिलीलिटर. म्हणजेच तुम्ही कुठे आहात? डेकालिटर मध्ये आहात आणि तुम्हाला कुठे जायचं? मिली. तर इथून किती टप्प्यामध्ये वाढ झाली आहे? 1, 2, 3 आणि 4. म्हणजेच तुम्ही 3.5 ला 4 टप्पे म्हणजे 10^4 द्यावं लागतील तुम्हाला. तर याचा गुणाकार जर केला तर याचा गुणाकार येणार 35,000 मिलीलिटर. म्हणजेच तुमचा पर्याय हा पहिला पर्याय बरोबर आहे, म्हणजे अयोग्य जोडी ही नाही. त्यानंतर दुसरा जर पाहिलं तर 0.95 किलोमीटर, तुम्ही आहात किलोमीटर आणि तुम्हाला कुठे जायचं? डेसी. म्हणजे किती घर आहात? 1, 2, 3 आणि 4. म्हणजे 4 टप्प्यांनी वाढ झाली, म्हणजे 0.95 गुणिले 4 टप्पे म्हणून 4 शून्य टाकले. तर याचा जर गुणाकार केला तर याचा गुणाकार येणार 95 आणि त्याच्यावर 2 शून्य, कारण 2 पॉईंटचे 2 शून्य कट झाले आणि हे 0 दिले, म्हणजे डेसी मीटर. डेसी मीटर म्हणजेच पर्याय 2 सुद्धा बरोबर दिलेला आहे, रूपांतर बरोबर आहे. पर्याय तिसरा जर पाहिला तर 1.025 ग्रॅम, म्हणजे तुम्ही आहात ग्रॅमवर या मध्यभागी, तुम्हाला कुठे जायचं? हेक्टोग्रॅमवर जायचं. म्हणजेच तुम्हाला उजवीकडून डावीकडे जायचंय. किती टप्पे जायचे? तर 2 टप्पे जायचे. तर म्हणजे तुम्हाला असं करावं लागेल, 1.025 2 टप्पे जायचे. आता उजवीकडून डावीकडे जायचं असेल तर ते 2 टप्पे भागाकारामध्ये असतात, म्हणजेच तुम्हाला भागिले 1000 करावं लागेल. याचा जर भागाकार पाहिला तर छेदस्थानी 2 शून्य आहे, म्हणजे 2 घर डावीकडे सरकावं लागतील, म्हणजे उत्तर राहणार 0.0. तर हा पर्याय सुद्धा बरोबर दिलेला, कारण ते रूपांतर बरोबर दिसते आपल्याला. सगळ्यात शेवटचा पर्याय जो असेल तोच आपलं उत्तर असणार आहे, कारण आता तिन्ही पर्याय जर बरोबर असतील तर सगळ्यात शेवटचा पर्याय तरी आपण चेक करून पाहूया. 2.25 डेसिलिटर.
डेसिलिटर इथे आहेत आणि तुम्हाला कुठे जायचंय लिटरवर, म्हणजेच एक घर डावीकडे जायचंय, म्हणजे तुमचं उत्तर राहणार 2.25, डावीकडे जायचं म्हणजे भागिले एक टप्पा आहे म्हणून भागिले 10, तर ते खरं पर्याय किंवा खरं उत्तर असं असेल 0.225 हे त्याचं उत्तर असायला पाहिजे होतं, परंतु इथे 2250 दिलंय, त्याच्यामुळे अयोग्य जोडी पर्याय क्रमांक 4 असेल. 23 ने पूर्ण भाग जाणारी 3 अंकी चौथी समसंख्या कोणती? तर आता आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, 23 ने भाग जाणारी 3 अंकी संख्या काढायची, म्हणजे आधी आपल्याला 23 ने भाग जाणारी 3 अंकी संख्या काढावं लागेल. तर 23 चा पाढा जर आपण म्हटलो तर 23 × 9 केलं मी, तर 9 × 3 = 27, 7 × 4 = 2, 9 × 2 = 18, 2 = 20, म्हणजे 23 ने भाग जाणारी पहिली 3 अंकी समस्या, 3 अंकी संख्या कोणती असेल? सरकट करायची म्हणतात. तर 23 ने भाग जाणारी 3 अंकी चौथी समसंख्या विचारली, तर 23 चा पाढा जर आपण लिहिला तर त्यामध्ये 3 अंकी अंक पहिला 23 च्या पाढ्यामध्ये येतोय तो म्हणजे 115 येईल, त्यानंतर पुढचा अंक येणार आहे 138, त्यानंतर पुढचा अंक म्हणजे 23 चा पाढा जर म्हणलो आपण तर 161, 184, 207, 230, 253 आणि त्यानंतर 276. तर यामध्ये 3 अंकी सगळे 23 ने भागणाऱ्या सगळे 3 अंकी संख्या आहेत, परंतु यामध्ये आपल्याला विचारलंय चौथी समसंख्या, म्हणजेच 3 अंकी मध्ये पहिली समसंख्या असेल 138, त्यानंतरची पाहिली तर असेल 184, त्याच्या पुढे जर पाहिली तर असेल 230 आणि चौथ्या क्रमांकाची संख्या सापडेल 276, त्याच्यामुळे आपलं उत्तर राहणार आहे 276. जर तुम्हाला विचारलं असतं दुसरी समसंख्या तर आपलं उत्तर आलं असतं 184 आणि त्यानंतर पुढची जर विचारलं असतं तिसरी विचारली असती तर 230 आलं असतं, पाचवी जर विचारलं असतं तर तुमचं 322 हे उत्तर आलं असतं.